प्रत्येक घरामध्ये थोडीशी धुसफूस होतेच, विशेषतः नव्याने जर घरोबा झाला तर अधिक थोडी धुसफूस असते. लवकर ही धुसफूस कमी होईल. मी गेल्याबरोबर जे मुश्रीफ साहेबांच्या मतदारसंघातला प्रश्न आहे, आरोग्यदायी कोल्हापूर उभा राहत असताना मोठ्या प्रमाणात लंपीचा प्रादुर्भाव हा इथल्या जनावरांना झालेल्या होता, त्या संदर्भातल्या आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत. आणि मका काय आपल्याला मोफत द्यायचा नाही आहे, ते शासन विकत घेणार आहे आणि त्याचं मुरघास बनवून मोठ्या प्रमाणामध्ये जे दुष्काळग्रस्त शेतकरी आहेत त्यांना लवकरात लवकर द्यायची आहे, त्याची एक मी योजना बनवायला सांगितलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हानाबाई व्हायची राहिली होती, तर त्यांचं म्हणणं आहे की अजित पवार यांचं गट आल्यामुळे त्रास झाला, तुमचे जिल्हाध्यक्ष अशा पद्धतीची तक्रार करत नाही. एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक घरामध्ये थोडीशी धुसफूस होतेच, विशेषतः नव्याने जर घरोबा झाला तर अधिक थोडी धुसफूस असते. लवकर ही धुसफूस कमी होईल. मी गेल्याबरोबर जे मुश्रीफ साहेबांच्या मतदारसंघातला प्रश्न आहे त्यांनाही भेटेल. शेवटी नाही, दादागिरीचा ह्याच्यामध्ये प्रश्न नसतो. शेवटी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एक सिस्टम ठरलेली आहे, टेंडर असेल तर ते L1लाच द्यायला लागतं. फक्त ते जर टेक्निकल टेंडर असेल ज्याच्यामध्ये IT आहे किंवा अशा स्वरूपाची जी कामं आहेत त्याला टेक्निकल बिडला 80% मार्क असतात आणि 20% ॲक्च्युअल जो प्राईज असतं त्याला 20% मार्क असतात. परंतु इतर कामाच्या संदर्भात असं नाही, त्याची स्पेसिफिकेशन ठरलेली असतात आणि त्याच्यामध्ये जो L1 असेल त्यालाच काम द्यायला लागतं. त्याच्यामुळे मी तसे आदेश कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. लवकरच मी मुश्रीफ साहेबांची चर्चा करेन, हा प्रश्न सुटेल. आपल्याला नियमाने काम करायचं आहे. आणि मी सगळ्या कंत्राटदारांसुद्धा विनंती करतो की कोल्हापूरचा विकास हा विशिष्ट गतीने झाला पाहिजे. एक टॉयलेट बांधायचं होतं महालक्ष्मीच्या परिसरामध्ये, केवढे महिलांना असुविधा होत होत्या, 8 महिने लागले त्याला, अशा तऱ्हेने काम करून चालत नाही. बघा शेवटी कसं आहे की हे शहर आहे, या भूमीने आपल्याला जन्म दिलेला आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने ती बांधिलकी ठेवलीच पाहिजे. ते कंत्राटदार म्हणजे काय वेगळं नसतात, इथलेच नागरिक असतात, त्यांचं प्रेम असतं कोल्हापूर शहरावर, तर त्यांनीसुद्धा वेळेवर आणि वेगाने कामं केली पाहिजेत अशी अपेक्षा आहे. कोल्हापूरच्या मधाचं गाव हे भारतातल्या पहिल्या 50 प्रोजेक्टमध्ये सिलेक्ट झालेलं आहे, त्याचं सादरीकरण झालेलं आहे आणि आमची अपेक्षा आहे की भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर तो प्रकल्प येईल. शेवटी निसर्गाने जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून काम करत असताना पर्यटनाचा विकास झाला तर तो अधिक शाश्वत विकास होऊ शकतो, याचं पाडगाव मधाचं गाव हे उत्कृष्ट उदाहरण आहे. राधानगरी हे छत्रपती शाहू महाराजांचं स्वप्न होतं, त्या ठिकाणी पर्यटनाचा चांगला विकास व्हावा म्हणून 5 कोटी रुपये राधानगरीला दिलेले आहेत. लवकरात लवकर त्याचे एस्टिमेट तयार करून सादर करायला सांगितलेले आहे. तिथंसुद्धा चांगला असा प्रकल्प होत असताना चंदगड तालुकामध्ये दुसऱ्या टोकाला जरी तुम्ही गेला तरी तिथं पारगड किल्ला आहे, पारगड किल्ल्यावरसुद्धा पर्यटन वाढावं म्हणून तिथंसुद्धा पैसे दिलेले आहेत. शेवटी केवळ पर्यटन नाही तर इथल्या हॉस्पिटल जेवढी पेंडिंग होती सगळ्यांची कामं आम्ही विशिष्ट वेगाने पूर्ण करून घेतो आहे. चांगला असा आरोग्यदायी कोल्हापूर उभा राहत असताना मोठ्या प्रमाणात लंपीचा प्रादुर्भाव हा इथल्या जनावरांना झालेला होता, त्या संदर्भातल्या आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यासाठी जेवढा निधी लागेल तोसुद्धा जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून दिला जाईल. परंतु वनमृत नावाची एक वेगळी स्कीम ही सुद्धा खासदार धैर्यशील माने यांनी या भागामध्ये राबवलेली आहे, ज्याच्यामध्ये निसर्गामध्ये जी फळं आहेत, निसर्गामध्ये जे वेगवेगळ्या एलिमेंट्स आहेत, या सगळ्यांचा वापर करून लोकांना रोजगार निर्माण करणं, तिथंसुद्धा पर्यटन जातं. मी वारंवार पर्यटन का म्हणतो आहे तर नवीन मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट हा गोव्याला आता सुरुवात झालेली आहे, तिथून जोडून सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि त्याला जोडून कोल्हापूर जिल्हा आहे. ज्यावेळेला ST महामंडळाचे MD सावंतवाडीला आले होते तेव्हा मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या व्हॉल्वो बसेस आता तुम्ही पुणा रूटवरून काढणार आहोत त्या गोव्याला द्या, गोव्यातून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर असे आपण वेगवेगळ्या ट्रिप्स आयोजित करू आणि त्या माध्यमातून आपल्याला याला चालनासुद्धा देता येईल. आपण मी राधानगरीच्या धरणामध्ये बोट सोडण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत की तुमचं जेवढी सेफ्टी डिस्टन्स आहे ते सोडून मागच्या बाजूला बोटी तयार करायची आणि त्याच्यामधूनच त्यांनी गवे रेडे वगैरे बघायचे. आज उत्कृष्ट असा कोल्हापूर जिल्हा आपल्याला उभा करायचा आहे आणि युती शासन आल्यानंतर, युती हे डबल इंजिन सरकार आहे, देवेंद्र फडणवीस साहेब सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राने त्यांना बघितलेलं आहे आणि आज ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मागे तेवढ्याच खंबीरपणे उभे आहे. अजितदादांनी नव्याने आता आमचं मंत्रिमंडळ जॉईन केलेलं आहे. सगळ्यांच्या एकत्रित परिणामातून
आपण चांगला असा महाराष्ट्र घडवून दाखवू। माझी एक कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की मोठ्या प्रमाणात मक्याचं पीक हे कोल्हापूरला ऊसाची शेती असल्यामुळे सुरुवातीला ज्याला ऊस लहान असतो त्याला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मक्याचं उत्पन्न याचा जो उंचवटा असतो ऊसाच्या पिकाचा त्याच्यावर घेता येतं। आपल्याला शेवटी महाराष्ट्रामध्ये जो पीडित शेतकरी आहे याला मदत करायचं आहे आणि मका काय आपल्याला मोफत द्यायचा नाही आहे ते शासन विकत घेणार आहे आणि त्याचं मुरघास बनवून मोठ्या प्रमाणामध्ये जे दुष्काळग्रस्त शेतकरी आहेत त्यांना लवकरात लवकर द्यायची आहे त्याची एक मी योजना बनवायला सांगितलेली आहे। त्या योजनेवरसुद्धा आम्ही काम करू। आमचे तीनही खासदार एक दिलाने या ठिकाणी काम करत आहेत। सर्व जे आमदार आणि आमचे सहयोगी आमदार आहेत या सर्वांच्या मदतीने आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून दाखवू हे करत असताना जे विरोधी पक्षातील सुद्धा आमदार आहेत त्यांनासुद्धा विश्वासामध्ये घेतलं जाईल त्यांनासुद्धा या प्रक्रियेमध्ये सामील करून घेतलं जाईल। साहेब एकीकडे तुम्ही म्हणताय की सगळं विकास एकत्र करूया सगळा विकास म्हणजे